शरद पवार ग्राम समृद्धी योजना। महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी नवीन योजना। महाराष्ट्र शासन 100% अनुदानित योजना। मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी 4 वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजेच शरद पवार ग्राम समृद्धी योजना। या योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला गाय व म्हैस याकरता एक पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या 4 वैयक्तिक कामाच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। नमस्कार, शासनाच्या सर्व विभागांच्या संबंधित माहिती सेवा योजना इत्यादीसाठी मराठी ट्रेलर मध्ये आपलं सहर्ष स्वागत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळात घेण्यात आला। कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2022 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपातील रोजगार निर्माण करून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण केल्याने कामाअभावी होणारे स्थलांतर थांबवणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे। या कामासाठी आवश्यक असणारे 40-22-60 चे अकुशल आणि कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा देखील यात उपयोग करून घेतला जाणार आहे। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजना जसे की शेततळे, वृक्ष लागवड, शोष खड्डे, फळबाग लागवड इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी पूर्ण करून घेतल्याने प्रत्येक शेतकऱ्याला समृद्ध होता येईल। शरद पवार ग्राम समृद्धी योजना। गाय व म्हैस यासाठी पक्का गोठा बांधणे, शेळी पालनासाठी पक्की शेड बांधणे शेतमजुरांसाठी देखील, कुक्कुटपालनासाठी पक्की शेड बांधणे, नाडेप कंपोस्टिंगची जागा बांधणे। चला तर थोडक्यात पाहूया या योजनेत नक्की काय मिळणार आहे ते। गाय व म्हैस पक्का गोठा बांधणे, जनावरांसाठी गोठ्याची जागा ही ओबडधोबड आणि खास काळग्यांनी भरलेली व अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात। गाय व म्हशींची कास नेहमी निकामी होते, त्याचबरोबर शरीरावर खालच्या बाजूस जखमाही होतात, त्याशिवाय मलमूत्र साठवता न आल्याने ते वाया जाते। या गोठ्यात चारा खाद्यासाठी चांगली गवाण बांधणे तसेच मूत्रसंचय टाकी बांधण्यात येईल। हे फक्त स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल। एका गोठ्यासाठी 77,188 रुपये खर्च येईल। यासाठी 6 गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे। आता 2 गुरे ते 6 गुरे याकरता 1 गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 पटीत म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांसाठी 3 पट अनुदान देय राहील। शेळ्या मेंढ्यांकरता पक्का गोठा बांधणे, शेळ्या मेंढ्यांकरता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मलमूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरले जाईल। शेळी ही गरिबाची गाय समजली जाते। शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून 10 शेळ्या विकत घेणे शक्य होत नाही। 10 शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही। ही बाब लक्षात घेता किमान 2 शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे। एका शेडसाठी 49,284 रुपये खर्च येतो। ही शेड सिमेंट विटा व लोखंडी तुळ्याच्या आधाराने बांधण्यात येईल। एका कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरता म्हणजेच 3 पट अनुदान मंजूर करण्यात येईल। कुक्कुटपालनासाठी पक्की शेड बांधणे, कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागात कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबर अवश्य पोषक अशा प्राणीजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो। मात्र
निवारा चांगला नसल्याने कुकुट पक्ष्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते। चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते। प्रत्येक शेडला 49,760 रुपये खर्च अपेक्षित आहे। 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल। भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग। शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पन्नात भर पडते। सेंद्रिय पदार्थात सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा फायदा जमिनीला होतो। याकरता शेतामध्ये एक नाडेप बांधली जाते। या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात। 2 ते 3 महिन्यात काळपट, तपकिरी, भुसभुशीत, मऊ आणि दुर्गंधविरहित कंपोस्ट तयार होते। या नाडेपच्या बांधकामासाठी 10,537 रुपये खर्च अपेक्षित आहे। तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल। निष्कर्ष। शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे नोंदणीकरण अजून तरी चालू झाले नसले तरी ही योजना नक्की शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल यात संदेह नाही। यातील मुख्य बाब म्हणजे शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकणारी प्राथमिक गुंतवणूक, हा भागच यात नसल्याने बहुतांशी लहान शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन ह्या योजनेचा नक्कीच लाभ घेतील। ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय जरूर द्या आणि कोणत्याही सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती हवी असल्यास ती देखील निसंकोच विचारा। धन्यवाद।